अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वाघारी गावामध्ये शिवशक्ती मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात पार पडला। मंडळात मातेची विधिवत घटस्थापना करण्यात येऊन 9 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात आले। मुख्य म्हणजे या मंडळामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला। या शिवशक्ती मित्र मंडळाच्या वतीने 15 ऑक्टोबर रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला। या महाप्रसादाचा असंख्य भाविकांनी लाभ घेतला, तर सायंकाळी विसर्जन मिरवणूक काढत मातेची विधिवत विसर्जन करण्यात आले। Thank you.
बच की बात नहीं, बाप को भी आही जय
Thank you.
Thank you.
दिलाने राहतात इथं सगळ्यात जास्त या मंडळासाठी महिलांचा सहभाग मोठा आहे. सगळ्यांनी मिळून आज सकाळी पूर्ण गावाला जेवण दिलं. ग्रामपंचायत व घरी उपसरपंच संदीप बोर सरताळे यांच्या माध्यमातून देवी विसर्जनाचा उत्कट समाटामध्ये होत आहे. तरी संदीप भवानी ते सहकार्य केलं, ते सहकार्य झालं आणि त्याच्याबद्दल देवीचं विसर्जन 25 ते 30 वर्षापासून गिरीश भवानीच्या माध्यमातून सुद्धा होत आहे. तरी आमचं मंडळ याला सक्षम आहे. बा 20 ते 25 वर्षापासून आमच्या गावाचं धार्मिक शिवशक्ती दुर्गा उत्सव मंडळ कार्यरत आहे आणि सर्व धर्मसमभावप्रमाणे कार्य चालू आहे आणि सर्व शांतीचा स्वंत कार्यक्रम आटपले आणि आजही आटपत आहे. प्रथमतः वाघारी गावामध्ये आमच्या शिवशक्ती मित्र मंडळातर्फे आपले हार्दिक स्वागत आणि आमच्या 25 वर्षाच्या सालाबादप्रमाणे हा कार्य दुर्गोत्सव अगदी व्यवस्थित आरामात आयोजन व्यवस्थित पार पडते आहे आणि गावकऱ्यांचं भरपूर सहकार्य मिळतं आहे आणि सर्व धर्म समभाव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. नेमका आपण या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कोणकोणते सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले? आम्ही या दांडिया, गरबा, संगीत खुर्ची, चमचा गोटी, निंबू चमचा, विविध प्रकारचं संगीत खुर्ची वगैरे विविध प्रकारचं आयोजन करतो. हो, 2 वेळेस आमचा भंडाऱ्याचा कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे आणि व्यवस्थितपणे पार पडलेलं आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JVN न्यूज ॲप डाउनलोड करून JVN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.